नमस्कार मित्रांनो, आता आपण आंबा गावात आहे आणि आज आपण निघालोय सह्याद्री डोंगर रांगांच्या हृदयात असणारे एक तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी। त्या तीर्थक्षेत्राचे नाव आहे मार्लेश्वर। मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात येते। तेथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शंकरांचे जागरूक समजले जाणारे शिवलिंग आहे। आज आपण मार्लेश्वर येथे जाण्यासाठी कोल्हापूर, मलकापूर, आंबागाव, आंबाघाट आणि आंबाघाटामधून मारळ येथे जाण्यासाठी मधून मार्ग आहे। येथून 20 किलोमीटर अंतरावर मारळ गाव आहे आणि या गावाचेच देवस्थान म्हणजे मार्लेश्वर हे देवस्थान आहे। या मार्गाने आज आपण मारळ म्हणजेच मार्लेश्वर येथे जाणार आहे। मार्लेश्वर येथे जाण्यासाठी दुसरा मार्ग देवरुखवरून येतो। देवरुखपासून साधारण 16-20 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर आहे। हा मार्ग घनदाट जंगलांचा आहे, त्यामुळे या मार्गावर पेट्रोल, जेवण यांची सोय नाही। आपले वाहन खराब झाले तर आपण अडचणीत येऊ शकता, पण निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट जंगल यांचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या बाजूने नक्की या। समोर दिसणारी कमान ही मंदिराच्या आवाराचे मुख्य प्रवेशद्वार आहे। याच्या थोडंसं पुढे गेल्यावर या ठिकाणी प्रवेश शुल्क म्हणून वाहनांना 10 रुपये आकारणी केली जाते आणि या ठिकाणावरून आपण पर्वतावर चढण चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत। मंदिरात जाण्यासाठी साधारण 1 किलोमीटरचा चढ चढावं लागतो आणि पायऱ्या सांगायच्या झाल्या तर साधारण 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात। आता कोविडच्या त्रासदीमुळे गर्दी खूप कमी आहे आणि बरीचशी दुकाने बंद आहेत, पण एरवी इथे खूप गर्दी असते। मंदिराला जाण्याच्या मार्गावर आपल्याला शीतपेये, कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक यांची दुकाने आपल्याला एका रांगेत पाहायला मिळतील। लहान मुलांसाठी खेळणी व इतर साहित्य यांची दुकानेही आपल्याला इथे पाहायला मिळतील। मंदिराच्या आवारात अशी बरीचशी माकडे आपल्याला दिसतील।
समोर हा डोंगर दिसतोय, याच्यावरून या भागातील सर्वात मोठा धबधबा कोसळतो। आपण जर पावसाळ्यात ह्या भागात आलो तर इथून मोठा धबधबा कोसळताना दिसतो। आता उन्हाळा असल्यामुळे हा धबधबा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। आणि ही आहे मुख्य गुहा। आतमध्ये कॅमेरा नेण्यासाठी बंदी असल्यामुळे मी आतील भाग तुम्हाला दाखवू शकणार नाही। आता आपण या मार्गाने खाली उतरून गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे आणि पुढे धबधब्याकडे जाणार आहे। आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे, त्यामुळे आपण तिकडे जाण्याचे टाळले। हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।